हे पहा मित्रांनो, किती मऊ, लुसलुशीत आणि नरम असा नाश्ता। असा नाश्ता जर लहान मुलांना टिफिन मध्ये दिला तर ते टिफिन 2 मिनिटांमध्ये फस्त करतील। सकाळी बनवलेला हा नाश्ता दुपारपर्यंतही असाच ताजा दिसतो। इतके सॉफ्ट आणि भरपूर पौष्टिक नाश्ता जो सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त 5 मिनिटांमध्ये मुलांना टिफिनसाठी बनवून देऊ शकता। चला तर या पौष्टिक नाश्त्याची झटपट सुरुवात करूया। सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेऊया आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थितपणे असे मिक्स करून घेऊ। काही वेळ हे असे मिक्स केल्यानंतरच यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी ओतून बॅटर बनवून घ्यायचे आहे। बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ न बनवता एक मीडियम थिक बॅटर बनवायचे आहे, त्यामुळे पाणी डायरेक्ट जास्त न घेता गरजेनुसार थोडं थोडं पाणी ओतल्यामुळे बॅटरमध्ये कुठेही गुठळ्या म्हणजे लम्स पडत नाहीत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता असं एक मीडियम थिकचं स्मूथ बॅटर तयार झालं आहे। अगदी अशाच प्रकारचे बॅटर तयार केल्यावर यावर एक झाकण ठेवून पुढील तयारीकरिता किचनकडे वळू। इथे गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घेऊया। तेल गरम झाल्यावर यामध्ये 1/2 चमचा राई घालूया व 1/2 चमचा जिरा घालूया। त्यानंतर बारीक चिरलेला 1/2 कांदा घालूया। त्यासोबतच बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या घालून हे चमच्याच्या साह्याने व्यवस्थितपणे परतवून घेऊ, म्हणजे कांदा थोडासा नरम होईपर्यंत चमचा चालवायचा आहे। काही वेळ परतवल्यानंतर कांद्यांमधील कच्चेपणा गेल्यावर यामध्ये 1/2 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालू। त्यासोबतच बारीक चिरलेली 1/2 शिमला मिरची, थोडेसे बारीक चिरलेले पत्ताकोबी व शेवटी चवीनुसार मीठ घालून ह्या सर्व भाज्याही व्यवस्थितपणे परतवून घेऊया। मित्रांनो, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या ॲड करू शकता आणि ज्या लहान मुलांना भाज्या आवडत नसतील ते या नाश्त्यामुळे भाज्या आवडीने खायला शिकतील। काही वेळ हे असे फ्राय केल्यानंतर यामध्ये किसून घेतलेले गाजर घालूया व पुन्हा एकदा हे सर्व साधारण 1 मिनिटांपर्यंत चमचा चालवत फ्राय करून घेऊया। मित्रांनो, भाज्या कच्च्या राहू नये म्हणून आपण हे थोड्या वेळ फ्राय करत आहोत। आता या भाज्यांमधील बराच कच्चेपणा कमी होऊन हे सॉफ्ट झाले आहेत। आता ह्यांना इथून उचलून आपण तयार केलेल्या गव्हाच्या पिठाच्या बॅटरमध्ये घालूया व हे या बॅटरमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। मित्रांनो, जर तुम्हाला आजची रेसिपी खरंच मजेशीर व इंटरेस्टिंग वाटत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे नीट मिक्स केल्यानंतर यामध्ये तुमच्या मुलांना अंडी खायला आवडत असतील तर 2 अंडी फोडून घालूया व या अंडी व्यवस्थितपणे फेटून घेऊया। मित्रांनो, जर तुमच्या मुलांना अंडी आवडत नसेल तर तुम्ही हा नाश्ता अंडी न वापरताही बनवू शकता। आता इथे अंडी ही नीट फेटून तयार झाल्यावर शेवटी थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून कोथिंबीर ही या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे पहा, शेवटी आपल्याला अशाच प्रकारचा एक बॅटर तयार करायचा आहे। आता हे बॅटर घेऊन आपण किचनकडे वळू। इथे गॅसवर एखादा पॅन किंवा तवा ठेवून त्यावर एका ब्रशने असं थोडंसं तेल पसरवून घेऊया। तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप किंवा बटरही वापरू शकता। गॅस मंद आचेवर म्हणजे स्लो ठेवूनच 1 ते 1.5 चमचे बॅटर असे पॅनवर घेऊन पसरवायचे आहे। मित्रांनो, जमेल तेवढं हे पातळ बनवायचे आहेत आणि बॅटर पसरवल्यानंतर गॅस मध्यम आचेवर म्हणजे मीडियम हीटवर ठेवून हे भाजून घेऊ। आता वरील बाजूने हे पूर्णपणे सुकल्यावर चमच्याने उलटून याची दुसरी बाजूही भाजून घेऊ, म्हणजे दोन्ही बाजूंनी हे आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती मस्तपैकी हे भाजले गेले आहेत आणि यांना छान असा खरपूस रंगही आला आहे। आता आपला हा नाश्ता तयार आहे। अशाच प्रकारे उरलेल्या बॅटरपासूनही सगळे तयार करून घ्या। इथे मी हे तयार करून ठेवले आहेत। आता हे मुलांना आणखीन मजेदार वाटण्यासाठी यांचे रोल बनवू जे टिफिनमध्ये सहज घेऊन जाऊ शकतात। त्याकरता या शीटवर टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी जे आवडेल ते 1 ते 2 चमचे टाकून असे पसरवून घेऊया। त्यानंतर जर तुमच्याकडे ओरिगॅनो असेल तर अशा प्रकारे ओरिगॅनो पसरवून रोल बनवून घ्या व हे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्या व मुलांच्या टिफिनमध्ये द्या। मग बघा मुलं टिफिन कसा पटापट संपवतील। इतका स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता मुलांना नक्की बनवून द्या। तर आता यापुढे मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचे हा प्रश्न सुटला असेलच।
तर मित्रांनो लवकरच पुन्हा भेटू, धन्यवाद।